नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना, आणि सगळेजण खूप छान असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल अशी आशा करते। तर मी मिशोवरून 2-3 ड्रेस आणि एक गोष्ट मागवलेली आहे, तर त्या गोष्टींची डिलिव्हरी झालेली आहे। त्यात 2-3 ड्रेस आहेत आणि एक घरात उपयोगी अशी वस्तू मागवलेली आहे। तर विचार केला तुमच्यासमोरच त्याचं ओपन वगैरे करून कशा आहेत टॉप किंवा ड्रेस, ते रिव्ह्यू तुम्हाला सुद्धा सांगावा, आणि जर तुम्हाला आवडला तर त्याची लिंकसुद्धा मी देईन। तर तुम्हाला जर यातला एखादा ड्रेस आवडला किंवा टॉप आवडला तर तुम्ही घेऊ शकता त्या लिंकवरती जाऊन। आणि हे डिस्काउंट चालू होते मिशोला, त्यावेळी घेतलेले आहेत, तर कदाचित आता थोडंसं प्राईस डिफरन्स असू शकतं। तर मी आता एक एक तुमच्याबरोबर ओपन करून तुमच्यासमोरच दाखवते की कसं कसं ड्रेस आहेत। तसं हा मी एक ड्रेस सेट मागवला ब्लू कलरमध्ये, तर तो मी पहिल्यांदा ओपन करते, कारण असा तरी तो ड्रेस सेट खूप छान दिसला होता, पण खरा तो व्यवस्थित आहे की नाही बघू आपण, क्वालिटी पण कशी आहे त्याची वगैरे। तर मी तुमच्यासमोरच ओपन करून दाखवते। हा दुपट्टा आहे त्याचा, आणि कॉटनमध्ये आहे पूर्ण ड्रेस, हा प्युअर कॉटन आहे। आणि हा प्लाझो आहे खाली, तर दुपट्टा आणि पायजमा जो आहे हा सेम आहे, आणि जो वरचा टॉप आहे तो ब्ल्यू कलरमध्ये आहे। तर मी मीडियम साईज मागवलेली आहे, मला मीडियम साईज लागते। तर हा असा त्याचा गळा आहे। तर मला हे पॅटर्न खूप आवडलं होतं म्हणून मी हा ड्रेस, आणि मला ब्लू कलर पण खूप आवडतो, आत्ताही मी ब्लू कलर घातलेला आहे, पण हा थोडासा डिफरंट नाही म्हणता येणार, सेम थोडाफार कलर असेल, पण ह्याचं पॅटर्न खूप मला आवडलं त्यामुळे मी घेतलं। आणि 3-4 स्लीव्ज आहेत आणि पूर्ण खाली ह्याचं बॉर्डर आहे त्याला अशी पूर्ण, आणि मी घातल्यानंतर तुम्हाला ह्याचासुद्धा घालूनसुद्धा दाखवेन मी। ॲक्च्युली फिटिंग वगैरे करायला वेळ लागेल, पण मी आता थोडासा फक्त तुम्हाला असाच घालून नंतर शेवटी सगळ्याच ड्रेसचे तिन्ही पण ड्रेसचं तुम्हाला दाखवेन मी कसा दिसतोय। तर कपडा तर एकदम सॉफ्ट आहे, छान आहे, खरंच खूप छान आहे। आता हा जो दुसरा ड्रेस आहे ना, हा 336 म्हणजे 336 रुपयाला मी मागवलेला आहे। तर आय थिंक हा पण पायजमा आणि टॉप असं सेट आहे। तर हा पण मी खोलून दाखवते तुम्हाला, बघू कसा आहे। ओके, आहे ठीक वाटतोय, अगदी काही असा वाव। तर हा असा पीच टाईप कलर आहे, आणि त्याच्यावरती अशी पूर्ण प्रिंट आहे, आणि इथे हे गोल्डन कलरचे इथे हे बॉल टाईप आहेत, आणि स्लीवलेस आहे, कदाचित आतमध्ये स्लीव्ज असतील तर नाही, म्हणजे मला वाटतं स्लीव्ज नाही आहेत ह्याच्यामध्ये, नाही आतल्या बाजूला स्लीव्ज नाही। तुम्हाला जर लावून घ्यायचे असतील तर सेपरेट वगैरे लावून घ्यावे लागतील, म्हणजे हा फक्त स्लीवलेस ड्रेस आहे, तुम्हाला स्लीव्ज नाही मिळणार ह्याच्यामध्ये। तर हा असा त्याचा छान मस्त वाटलं मला, पण हा पण कपडा खूप छान आहे, सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे। डेलिवेअरसाठी असे हे मी ऑफिसला जाण्यासाठी ड्रेस मागवलेले आहेत, आणि हा त्याचा खालचा प्लाझो आहे, तर व्हाईटमध्ये आहे, थोडासा ऑफ व्हाईट म्हणजे मोती टाईप कसा कलर आहे, त्याचासुद्धा कपडा खूप सुंदर आहे, बघा एकदम मऊ असा कपडा आहे। तर हाही ड्रेस खूप छान आहे। तिसरा टॉप आहे, फक्त टॉप आहे हा, हा ड्रेस नाही आहे पूर्ण, तर हा फक्त टॉप आहे, फक्त 194 होता, आणि बरेच दिवस झाला हा टॉप मी विशलिस्टमध्ये ठेवला होता, तर ह्यावेळी त्या डिस्काउंटमध्ये खूप एकदम दिसला म्हणून पटकन घेऊन टाकला मी। तर हा पण आपण ओपन करून बघूया आता कसा आहे। हा ब्लॅकमध्ये आहे, वाव, हा पण छान आहे कपडा, सॉफ्ट आहे, पण हा प्युअर कॉटन नाही आहे, हा थोडासा म्हणजे कोणता कपडा म्हणता येईल, हा सिल्कमध्ये थोडासा कपडा आहे, म्हणजे जसं ब्लाऊज पीस वगैरे आपले असतात त्या टाईपमध्ये आहे। आणि ह्याला स्लीव्जला अशी डिझाईन आहे इथे, असं इथे हातावरती अशी डिझाईन आहे, आणि मागे आणि पुढे पूर्ण बोटनेक टाईप असा बंद गळा आहे, आणि ही त्याची डिझाईन आहे। ब्लॅक व्हाईट लेगिनवरती हा मस्त दिसेल असं मला वाटलं, आणि परफेक्ट साईज आले असं मला वाटतं, म्हणजे मी मीडियम साईजच मागवलेली आहे, पण माझ्यासाठी ती कदाचित असं बघून वाटते की ती एकदम परफेक्ट बसेल हा टॉप मला। खूप छान टॉप आहे, मला खूप आवडला। आणि आता चौथी गोष्ट आहे, ती मी किचनसाठी मागवली होती, ॲक्च्युली किचन इन द सेन्स फ्रीजसाठी मागवली होती। फ्रीजमध्ये मी थोडंसं भाज्या वगैरे ठेवण्यासाठी कंटेनर मागवलेले होते छोटे छोटे,
तर आपण बघूया ते पण ओपन करून कसे आहेत. बापरे बरेच मोठे आहेत, मला वाटलं नव्हतं एवढे मोठे असतील. हे त्याचे झाकण आहेत आणि काय ठेवण्यासाठी वगैरे असे सॉरी नवीन हे मागवलेत कंटेनर. तर ह्यामध्ये असं जाळी आहे आणि आतमध्ये असं हा ट्रान्सपरंट मागवले कारण भाज्या वगैरे दिसल्या पाहिजेत, काय ठेवलं याच्यामध्ये काय नाही. आणि हे असं त्याला झाकण आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त, खूप छान आहे, खूप मस्त वाटलं मला. तर ह्याच्यामध्ये भरपूर भाजी बसू शकते, म्हणजे दोन दोन भाज्या एका कंटेनरमध्ये बसतील असं मला वाटतं. तुम्ही अजून दुसऱ्यासुद्धा गोष्टी फ्रीजमध्येच नाही, बाकी पण तुम्ही खाण्याच्या वगैरे गोष्टी ठेवण्यासाठी वगैरे पण हे वापरू शकता, ड्रेसिंग टेबलमध्ये वापरू शकता. असं काही नाही आहे की हे त्या तिथेच वापर होईल. मी कदाचित चार फक्त फ्रीजमध्ये ठेवीन आणि दोन माझं ड्रेसिंग टेबलमध्ये सुद्धा वापरेन, कारण ट्रान्सपरंट आहे तर आत काय ठेवलं हे दिसून येतं ना त्यामुळे. तर हा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस आहे ज्याच्या हाताला अशी डिझाईन आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही गळे एकदम छोटे आहेत आणि मीडियम साईज मी मागवली, ती एकदम मला परफेक्ट बसली आहे. फक्त हाताला थोडंसं आणि मागे टक्स घालावे लागतील आणि फिटिंग करावं लागेल. तर हा आहे दुसरा ड्रेस पीच कलरचा, जो की हा सुद्धा मी मीडियम साईज मागवली आणि त्याला खाली प्लाझो आहे असं व्हाईटवालं आणि खूप सुंदर आहे हा पण ड्रेस, एकदम छान बसला व्यवस्थित एकदम. हा तिसरा ड्रेस आहे जो ब्ल्यू कलरचा, ज्याचं नेक मला खूप आवडलं होतं, ह्याला थोडंसं फिटिंग करावं लागेल. तरीही मी अगोदर सगळे ड्रेस पाण्यामधून काढून बघणार आहे आणि मग नंतर काय फिटिंग करावं लागतं आहे का बघणार, कारण कॉटन वगैरे असले की थोडं श्रिंक होतं. ह्याचा दुपट्टासुद्धा मोठी आहे, लेंथ चांगली लेंथ दिलेली आहे त्यांनी, खाली प्लाझो वगैरे पण व्यवस्थित आहे, खूप छान व्यवस्थित हा ड्रेस आहे. आणि हे भाजीसाठी जे कंटेनर मागवले होते ते त्यामध्ये मी भाजी टाकून बघितली तर भरपूर बसती आहे, म्हणजे पाव किलोच्या वर जवळजवळ भेंडी बसली ह्याच्यामध्ये आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसते सुद्धा भाजी वगैरे व्यवस्थित. मी खालून वरून फक्त टिश्यू पेपर टाकलेत, पण थोडंसं जो बॉक्स आहे ना त्याचं प्लास्टिक मला थोडंसं पातळ वाटलं, बाकी ठीक आहे. तर हा कोणताही प्रमोशनसाठी केलेला व्हिडिओ नाही, मी फक्त ज्या घेतलेल्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या होत्या आणि क्वालिटी आहे का चांगली हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, तर जेणेकरून तुम्हीसुद्धा घेऊ शकाल जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली यातली तर. म्हणून फक्त व्हिडिओ बनवला आहे, बाकी यामध्ये काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे कोणत्याही कंपनीचं. तर तिन्ही पण ड्रेस छान निघाले, फक्त भीती वाटली होती मला की कारण मला जेव्हा ही डिलिव्हरी आलेत ना त्याला खूप दिवस झाले आणि जी रिटर्न पॉलिसी असते त्याच्या पलीकडे दिवस गेलेले होते, म्हणून मला भीती वाटत होती की जर ड्रेस खराब निघाले तर माझे पैसे सगळे पाण्यात जातील. पण लक्कीली देवाच्या कृपेने सगळे तिन्हीच्या तिन्ही टॉप चांगले आहेत. फक्त मला हा ड्रेस जरा वाटला नव्हता की हा कॉटन नसेल, प्युअर कॉटन नसेल, पण असो ड्रेस चांगला आहे आणि त्याची डिझाईन पण मला खूप आवडले, फक्त प्युअर कॉटन नाही आहे एवढंच हे आहे. बाकी मी पण माझं पण चुकलं थोडंसं, कारण मी जेव्हा हा घेतला ना ड्रेस तेव्हा मला फक्त त्याचं हे ड्रेसचं लुक खूप आवडलं म्हणून मी घेतलं. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये ते खाली जे डिटेल्स असतात ना त्यामध्ये मी वाचलंच नाही की कपडा कोणता आहे त्यामुळे, पण कपडा चांगला आहे 200 आतमध्ये, काही वाईट नाही आहे ड्रेस डेली यूजसाठी वगैरे ऑफिस. तर तुम्ही पण सांगा तुम्हाला यातला कुठला ड्रेस आवडला आणि कसा वाटला, आणि जस्ट फक्त एक रिव्ह्यू तुम्हाला सांगावा म्हणून हा व्हिडिओ बनवला होता. तर आजचा व्हिडिओ आता इथे संपवते, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत असते.